असे फार कमी लोक असतात जे आपलं बालपणीचं प्रेम लग्नापर्यंत घेऊन जाऊ शकतात. छत्तीसगडच्या विजापूरमधील विजय आणि रश्मी या जोडप्यानं असंच आपलं बालपणीचं प्रेम लग्नाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं होतं. आपल्या सोबतीची लहानपणापासून मिळालेली साथ, पुढं आयुष्यभर सोबत राहणार या आनंदात हे जोडपं असताना नियतीनं क्रूरपणा केला आणि रस्त्यावर झालेल्या एका अपघातात विजयचा जागीच मृत्यू झाला. विजय हा छत्तीसगडच्या CRPFच्या बस्तरिया बटालियनचा जवान होता. विजयचा आपली बालमैत्रीण रश्मी हिच्याशी लवकरच विवाह होणार होता, परंतु विवाहाच्या आधीच विजयचा अपघाती मृत्यू झाल्यानं आयुष्यभर एकमेकांच्या सोबत राहण्याची शपथ घेतलेल्या या जोडप्यांना आता वेगळं व्हावं लागलंय. अपघाताच्या दिवशी विजय हा आपल्या लग्नाची पत्रिका आणि आहेराचे कपडे घेऊन आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. नातेवाईकांकडून परत येत असताना अचानक दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि तो राष्ट्रीय महामार्गावर पडला. तिथून उपचारासाठी त्याला विजापूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आपल्या बालमैत्रिणीशी लग्न होणार म्हणून आनंदी असलेला विजय असा अचानकपणे सर्वांना सोडून गेल्यानं रश्मीसह सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.